मिरज तालुक्यातील बेडक कमांडप्रश्नी समस्त आंबेडकर समाजाच्या वतीने विशेष बैठक. बैठकीत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या घराला घेराव घालण्याचा एकमुखाने निर्णय. दोषींवर कारवाईसाठी 17 तारखेपर्यंत प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा 18 तारखेला पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा निर्धार. मिरज तालुक्यातील बेडक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने होणारी स्वागत कमांड पाडल्याप्रकरणी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने 18 जुलै रोजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगलीतील निवासस्थानाला घेराव घालण्यासंबंधी नियोजन करण्यासाठी विशेष बैठक आज मिरजेच्या राधाकृष्ण हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. बैठकीत बेडक गावचे सरपंच उमेश पाटील, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच या प्रकरणात दोषी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ 18 जुलै रोजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या घराला घेराव घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. तर 17 तारखेपर्यंत प्रशासनाला अल्टिमेटम देण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी जनतेला या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले आहे. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट. बेडक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं होणारी स्वागत कमान बेडकचा जातीयवादी सरपंच उमेश पाटील, त्याचे सर्व सहकारी आणि प्रशासनातील जातीयवादी अधिकारी यांनी संगनमत करून बाबासाहेबांच्या नावानं होणारी कमान जमीनदोस्त केली. त्याच्या निषेधार्थ म्हणून या ठिकाणी आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आमरण उपोषण झालं. 23 तारखेला मोर्चा झाला. त्या दरम्यान समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही प्रांताधिकारी सो यांना निवेदन दिलेलं होतं की या जातीवादी लोकांच्या वरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, बेडक ग्रामपंचायत बरखास्त झाली पाहिजे, जातीवादी सरपंच उमेश पाटील, संभा नागोरगोजे, त्याचे सर्व सहकारी यांच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून बेडक ग्रामपंचायतीनं प्रशासनानं कमान पाडण्यासाठी आदेश दिलेला आहे, असे दिशाभूल करून जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं होणारी कमान अनाधिकृत आहे असं शासनाची दिशाभूल करून आणि आंबेडकरी जनतेची दिशाभूल करून या ठिकाणी पाडली, त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी केलेली होती. प्रशासनानं त्या मागणीकडं आमच्या आंबेडकरी समाजाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने येत्या 17 तारखेपर्यंत जर या उमेश पाटलावरती आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई नाही झाली तर 18 तारखेला पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या घराला समस्त सांगली जिल्हा आंबेडकरी समाजाच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये घेराव घालण्यासाठी आज या बैठकीचं आयोजन केलेलं होतं. आणि या बैठकीच्या निमित्तानं समस्त सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाला सर्व नेते मंडळींच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं हात जोडून विनंती आहे की 18 तारखेला जो सुरेश खाडेच्या घराला घेराव घालायचा आहे पालकमंत्र्याच्या, त्यामध्ये सर्व आंबेडकरी समाजानं या ठिकाणी ताकदीनं यावं याकरता आजच्या मीटिंगमधून सर्वांना आपण मेसेज दिलेला आहे. एवढंच बोलतो. जय भीम, जय शिवराय.